सो हाय डियर स्टूडेंट्स, वेलकम टू इम्पल्स बैच। काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत पहा। पहिला अपडेट आहे डाउट कट्टा रिगार्डिंग। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक यूट्यूब चॅनलचा लिंक मिळणार आहे, तर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। तर डाउट कट्टाचा जो प्लॅटफॉर्म आहे ना, तर या वीकमध्ये आपण जस्ट स्टार्ट करतो। तर एक्झॅक्टली होणार काय आहे ते थोडंसं मी तुम्हाला इथे क्लिअर करतोय पहा। तर आज मी तुम्हाला एक DPP देतोय, DPP नंबर 350 MCQ असाइनमेंट आहे। थोडंसं काउंट वाढवलं DPP मध्ये आज, नाही का? तर डेफिनेट इंटिग्रेशन आहे डेफिनेटली, आणि तो असाइनमेंट कुठला आहे माहिती का? मी तुम्हाला जो एक बुक दिला होता ना, त्या बुकमध्ये डेफिनेट इंटिग्रेशनचा जो असाइनमेंट आहे ना 50 MCQ, तो असाइनमेंट मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। तुम्हाला करायचं काय आहे माहिती का? आजचा लेक्चर सर्व पाहाल तुम्ही, ठीक आहे? चलो, सर्व प्रॉपर्टीज वगैरे स्टडी झालेलं असेल तुमचं, नाही का? लेक्चर पाहिल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्हाला हा जो असाइनमेंट आहे, हा असाइनमेंट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे। त्यातले जे काही डाउट्स आहेत ना, ते डाउट्स तुम्हाला विचारायचे आहेत। आता मग ते डाउट विचारण्यासाठी मी तुम्हाला एक गुगल फॉर्म देईन। इथे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म पण मिळणार आहे। त्या गुगल फॉर्मवरती बस तुम्हाला तो जो डाऊट क्वेश्चनचा नंबर जो आहे ना, ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाऊट आहे, तो फक्त नंबर इथे एंटर करायचा, करेक्ट? तर पहा, मे बी आज इव्हिनिंगमध्ये उशिरा किंवा मे बी उद्यापर्यंत या यूट्यूब चॅनलवरती, डाऊट कट्टाच्या यूट्यूब चॅनलवरती त्याचे तुम्हाला एक्सप्लेनेशन्स मिळतील, म्हणजे तो डाऊट तुमचा सॉल्व्ह करून मिळणार आहे। फर्स्ट वीकमध्ये एक छोटासा कन्स्ट्रेंट ठेवलेला आहे डाऊट कट्टाच्या या फर्स्ट व्हिडिओवरती। आता तो कन्स्ट्रेंट काय आहे माहिती का? मी तुम्हाला असं सांगतो की मी जो आत्ता हा DPP देतोय ना, त्यातलाच तुम्ही डाऊट विचारा, बरोबर? हा कन्स्ट्रेंट नेक्स्ट वीकमध्ये हटवण्यात येईल। म्हणजे कोणता पण डाऊट विचारा तुम्ही, पण जो टॉपिक चालू असेल ना नेक्स्ट वीकमध्ये, त्या टॉपिक रिलेटेडच डाऊट आहे। नाही तर तुम्ही चालू आहे डेफिनेट इंटिग्रेशन आणि विचारताय तुम्ही काहीतरी मॅट्रायसेसचा डाऊट, अरे हे नाही चालणार, ओके? जो या वीकमध्ये जो टॉपिक आपल्याला करायचा आहे ना, त्याच टॉपिकमधला तुम्ही डाऊट विचाराल। भले तुम्ही टार्गेट यूज करत असाल, मार्वल यूज करत असाल किंवा दुसरा आणखीन कोणता असाइनमेंट असेल, जो कुठून जो कोणता तुम्हाला डाऊट आलेला आहे तो डाऊट तुम्ही तिथे विचारू शकता। बट फॉर दिस पर्टिक्युलर वीक जस्ट हा फर्स्ट वीक आहे, ओके? सो तुम्हाला डाऊट कट्टाचं टीम तर माहितीच असेल, चिन्मय आहे, चिन्मय देन अर्णव अँड कार्तिक, ओके? सो तर हे जे तीन मुलं आहेत ना, सर्वांचे पर्सेंटाईल तुम्हाला माहिती आहेत, अबोव 99% आहेत। तर हा जस्ट फर्स्ट वीक असल्यामुळे ते पण लाईक त्यांनी पण आधी कधी असं टीचिंग नाही केलं ना, म्हणजे ऑनलाईन लेक्चर्स वगैरे, तर म्हणून ना हा फर्स्ट वीकमध्ये एक छोटासा कन्स्ट्रेंट हा ठेवलेला आहे की यार या असाइनमेंटमधूनच तुम्ही डाऊट विचारताय, बिकॉज जस्ट ओव्हरलोड नव्हतं करायचं आम्हाला त्यांना फर्स्ट वीकमध्ये। बट नेक्स्ट वीक मला माहिती की एका वीकमध्ये ते बऱ्यापैकी गोष्टी समजून शिकून जातील आणि नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही काही विचारा डाऊट, ते तुमचं सॉल्व्ह करून देणार आहे डाऊट। आणि आणखी एक कन्स्ट्रेंट आहे फर्स्ट वीकमध्ये डाऊट कट्टावरती, तर फक्त ना मॅथमॅटिक्सचे जे तुमचे डाऊट्स आहेत ना, ते आपण इथे इंट्रोड्यूस करतो फॉर दिस पर्टिक्युलर वीक, ओके? एकदा का ते यूज टू झाले ना रे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, तर तुम्हाला नेक्स्ट वीकपासून काही लोड नाही। तुम्ही फिजिक्स विचारा, केमिस्ट्री विचारा, मॅथमॅटिक्स विचारला, काहीही प्रॉब्लेम नाही। तर नेक्स्ट वीकचा जो गुगल फॉर्म असेल ना, त्याचा पण स्ट्रक्चर वेगळा असेल। तुम्हाला तिथे नंबर टाकायचा नाही आहे, क्वेश्चनचा नंबर टाकायचा नाही आहे, ओके? तुम्ही तो डाऊट तर कुठला पण विचारता ना, कोणत्याही बुकमधून विचारता ना, सो तुम्हाला तिथे इमेज अपलोड करण्याचा एक ऑप्शन देण्यात येईल नेक्स्ट वीकमध्ये, बरं? नेक्स्ट वीकमध्ये। सो आय होप गाईज तुम्हाला गोष्टी क्लिअर आहेत की तुम्हाला करायचं काय आहे। तर सेशन मी इथे स्टार्ट करतोय। सो आपला या सेशनमध्ये, आजच्या सेशनमध्ये आपण काय करतोय, प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, एक दोन प्रॉपर्टीज बाकी आहेत, त्या दोन प्रॉपर्टीज मी तुम्हाला इथे शिकवेन। बट आजचं लेक्चर आणखीन थोडंसं वेगळं असणार आहे, ते होणार काय वेगळं याच्यामध्ये, तर हे जे दोन प्रॉपर्टीज आहेत ना रे, ते थोडंसं अनऑर्थोडॉक्स वेमध्ये मी तुम्हाला शिकवेन। तर काय माहिती का, ठीक आहे, टेक्स्टबुकमध्ये जसं डेरिवेशन वगैरे जे काही दिलं आहे, ओके, त्या गोष्टी मी इथे इंट्रोड्यूसच नाही करणार। मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या डायरेक्शनमध्ये विचार करायला लावतोय, ओके? आणि याला मी काइंड ऑफ अनऑर्थोडॉक्स मेथड म्हणतोय। अनऑर्थोडॉक्स मेथड म्हणजे काय, जो नॉर्मल कन्व्हेन्शनल मेथड असतो ना टेक्स्टबुकमध्ये दिलेला, तो सोडून काहीतरी एक वेगळं थिंकिंग, नाही का? तर मी जस्ट त्या मेथडने तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देईन या दोन प्रॉपर्टीज, देन या दोन प्रॉपर्टीजवरती न्यूमरिकल, अँड देन फायनली हा जो काही आपला जो कंटेंट असेल ना डेफिनेट इंटिग्रेशनचा, ऑलमोस्ट संपून जाईल। याच्यानंतर फक्त मॉड फंक्शनचा डिफरन्स, सॉरी, मॉड फंक्शनचा इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन अँड स्टेप एक्स फंक्शनचा किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन बोलू शकता, त्याचा आपला इंटिग्रेशन बाकी राहील, जो की आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंडक्ट करूया। अँड देन DPP नंबर 3 मी तुम्हाला आधी ऑलरेडी सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, याचं एक्सप्लेनेशन फक्त मी आजच्या लेक्चरमध्ये देत नाही आहे, बट इथून पुढचे जे काही DPPs असतील ना रे, त्याचे एक्सप्लेनेशन इथेच असणार, लेक्चरमध्येच असणार, जसं रेग्युलर बेसिसवरती आपण करत आलो आत्तापर्यंत। पण आजचा DPP बोललं ना मी तुम्हाला की डाऊट कट्टावरती आपण थोडंसं एक्सप्लेन करण्याचा ट्राय करतोय, बस आजचा DPP, ओके? तर ठीक आहे, सो सेशन आपण इथे स्टार्ट करूया। पहा यार मुलांना, काय करतोय आपण, प्रॉपर्टी नंबर 7, पहिले 6 प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्येच केलेल्या आहेत। आता हा व्हिडिओ तुम्ही पॉज करा, रिकॉल करा की पहिले 6 प्रॉपर्टीज तुम्हाला आठवतात का, नाही का? ते लिहून घ्या लगेच, नाही का? त्याच्यानंतर 7वा आणि 8वा प्रॉपर्टी आपण इथे करतोय, त्याच्यानंतर मी परत एक वेळेस तुम्हाला पहिले 6 प्रॉपर्टीज फास्टमध्ये रिवाईज करून देईन आणि त्याच्यानंतर आपण न्यूमेरिकलवरती जाणार। सो
ठीक आहे यार, आता हा पहा यार प्रॉपर्टी काय आहे, इंटिग्रेशन इंटिग्रेशन 0 पासून 2a पर्यंत एफ ऑफ एक्स डी एक्स, एफ ऑफ एक्स डी एक्स असं इंटिग्रेशन ते म्हणताय 0 टू a एफ ऑफ एक्स, ठीक आहे, प्लस 0 टू a एफ ऑफ 2a मायनस ऑफ एक्स. सो 0 टू 2a इंटिग्रेशन जो आहे ना, 0 टू 2a एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन ना, 0 टू a 0 टू a इथे एफ ऑफ एक्स आणि इथे एफ ऑफ 2a मायनस ऑफ एक्स. पहिले ट्राय करा की तुम्ही याच्याशी फॅमिलीअर होऊन जाल लवकरात लवकर. आता याचं एक्सप्लेनेशन मी देतोय की हे कसं आलं नाही कुठून आलं तर, बट बिफोर दॅट जस्ट फॅमिलीअर होऊन जाल तुम्ही याच्यासोबत लवकर. एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स, ओके 0 टू 2a, ओके इथे 0 टू 2a, 0 टू 2a इथे एफ ऑफ एक्स आणि इथे एफ ऑफ 2a मायनस ऑफ एक्स, जस्ट असं लक्षात ठेवा, ठीक आहे. चलो ओके, तुम्ही म्हणणार कसं काय, ओके ठीक आहे, प्रॉपर्टी बोलतंय खरं, ठीक आहे चलो लक्षात पण ठेवू, बट एज अ जस्टिफिकेशन काय. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला बोललो होतं की हे थोडंसं अनऑर्थोडॉक्स वेमध्ये मी एक्सप्लेन करतो, म्हणजे मला तुम्हाला इथे काही गोष्टी सांगायच्या आहेत यार, की एखाद्या गोष्टीला पाहण्याचे अलग अलग दृष्टिकोन किंवा अलग अलग लाईक वेज असू शकतात, नाही का. जसं की एक मी आता तुम्हाला इथे दाखवतोय हा पण आणि याच्या पुढचा पण प्रॉपर्टी, टेक्स्टबुकमध्ये याचे प्रूफ पहा, ओके, आणि इथलं जस्टिफिकेशन पहा, तुम्हाला टोटली अलग वाटेल, टोटली डिफरंट वाटेल. आणि हा जो अप्रोच असतो ना रे, हा अप्रोच तुम्हाला असं समजा की हरेक टॉपिकमध्ये भरपूर साऱ्या आर्टिकल्समध्ये असे अप्रोचेस मिळतील, पण माझे पण काही लिमिटेशन्स आहेत, कारण की आपल्याला पण एक वीकमध्ये तो पर्टिक्युलर टॉपिक संपवायचा असतो, करेक्ट ना. सो एक पर्टिक्युलर स्पीड पण मेंटेन करायला लागते. सो असं काही लाईक कन्व्हेन्शनल सोडून असं काही फार बाहेर जाऊन मला इथे एक्सप्लेनेशनचे थोडेसे कमी स्कोप्स आहेत, करेक्ट. पण ठीक आहे यार, म्हणजे हे तर 31 मार्चपर्यंत वगैरे आपल्याला सिलेबस संपेपर्यंत, त्याच्यानंतर तर खूप सारा टाईम आहे ना आपल्याकडे. क्रॅश कोर्स वगैरेमध्ये खूप साऱ्या गोष्टी इंट्रोड्यूस होतील नव्या, नाही का, अनऑर्थोडॉक्स मेथड किंवा काही थोड्याशा वेगळ्या लाईक मेथड्स वगैरे, ओके, जे की तुम्हाला नक्कीच फायदा करून देतील. आता हा याचं एक्सप्लेनेशन पाहिल्यानंतर मे बी तुम्हाला हे लिंक होईल की यार हां, म्हणजे थोडंसं मस्त समजतं असं पण, नाही का, होऊ शकतं, होऊ शकतं. तर पहा आता काय सांगतो मी इथे, मी ना इथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करतो, जस्ट फंक्शन ड्रॉ करतो, हां ठीक आहे, असेल असं फंक्शन एफ ऑफ एक्स, फंक्शन आहे हा एफ ऑफ एक्स, ठीक आहे. तर आपल्याला असं सांगतायत यार की झिरोपासून टू ए पर्यंतचा इंटिग्रेशन, म्हणजे झिरोपासून टू ए पर्यंतचा इंटिग्रेशन, ठीक आहे, झिरोपासून टू ए पर्यंत इंटिग्रेशन, म्हणजे थोडंसं लाईक मी ग्राफ जरा करेक्ट करतो, करेक्ट करतो म्हणजे चेंज करतो, तर असा ड्रॉ करतो, ठीक आहे चलो ओके. झिरोपासून टू ए, एक्स इक्वल टू झिरो म्हणजे ही लाईन, एक्स इक्वल टू झिरो म्हणजे ही लाईन, ओके, एक्स इक्वल टू टू ए म्हणजे असेल यार इथे कुठेतरी टू ए असेल, इथे लिहू का एक्स इक्वल टू हा टू ए वाला पॉईंट आहे, बरोबर, आणि हा हा तर झिरोवाला पॉईंट आहे, क्लिअर आहे, नाही का. सो झिरोपासून टू ए पर्यंतचा बेसिकली या ग्राफचा किंवा या फंक्शनचा इंटिग्रेशन करायचा आहे, म्हणजेच या कर्वच्या खालचा एरिया, म्हणजे हा जो एरिया दिसतो ना तुम्हाला इथे हायलाइट करतो, हा वाला जो एरिया दिसणार आहे, तर बेसिकली हा वाला एरिया आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचा, हा एरिया आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं, हे तुम्ही आधी समजून घ्या. जर का तुम्हाला हे रिलेट नसेल होत की हे इंटिग्रेशन आणि हे एरिया काय बोलतोय हा, नाही का, तर इंटिग्रेशनचा एक बेसिक व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून दिलाच येणार आहे, म्हणजे पहिल्या फर्स्ट लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलंच आहे ना व्हॉट इज मीन बाय इंटिग्रेशन, काय असतं हे एक्झॅक्टली इंटिग्रेशन, नाही का. मग तो तुम्ही आधी व्यवस्थित पहा, इव्हन डेफिनेट इंटिग्रेशनच्या पण एका लेक्चरमध्ये, सेकंड लेक्चरमध्ये आय गेस, तर ते मी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे, ओके, ते आधी तुम्ही पाहून घ्या. सो तुम्हाला हे इतकं क्लिअर असलं पाहिजे की मला आता झिरोपासून एक्स इक्वल टू झिरो आहे, एक्स इक्वल टू झिरो पासून एक्स इक्वल टू टू ए पर्यंतचा एरिया फाइंड करायचा, म्हणजे हा वाला एरिया फाइंड करायचा, येस ऑर नो, ठीक आहे चलो ओके फाइंड करायचं. कसं फाइंड केलं पाहिजे पहा, इथे आणखी एक मधात एक लाईन टाकतोय मी, कशी लाईन टाकतोय पहा, काय ही अशी एक लाईन टाकतोय, आणि मी इथे बोलतोय की हा हा आहे ना हा एक्स इक्वल टू ए, बरं, हा एक्स इक्वल टू काय आहे रे, ए आहे तो. मग मी असं बोललं तर हे पहा, झिरोपासून टू ए पर्यंतचा एरिया किंवा इंटिग्रेशन म्हणजेच काय, झिरोपासून ए पर्यंतचा इंटिग्रेशन, ओके फाईन, प्लस ए पासून टू ए पर्यंतचा इंटिग्रेशन, अरे ही पण तर प्रॉपर्टीज आहे ना, झिरोपासून टू एला या लिमिटला स्प्लिट करतोय, झिरो टू ए, ए टू टू ए, झिरो टू ए पर्यंतचा एरिया अँड देन ए टू टू ए पर्यंतचा हा वाला एरिया, सिम्पल यार, सिम्पलचा कॉन्सेप्ट इथे, क्लिअर आहे. सो असं लिहू शकतो हे मला एकदम 100% शुअर यार, मी याला असं लिहू शकतो, ठीक आहे चलो ओके. आता मी पुढे काय करतोय थोडंसं नीट पहा, म्हणजे त्यांनी काय केलं पुढे ते नीट पहा, त्यांनी हे तर मॅच केलंय, बट याच्या जागी त्यांनी असं लिहिलं, याच्या जागी त्यांनी हे असं लिहिलं, खरंच हे दोघे इक्वल आहेत, खरंच हा आणि हा इक्वल आहे का, याचा थोडंसं विचार करायचा आपल्याला, खरंच इक्वल आहे का यार, माहीत नाही यार काय विषय, ठीक आहे चलो ओके. मी जरा बघतो इथे की हा जो फंक्शन पहा पहा काय, हा जो फंक्शन तुम्हाला इथे दिसतोय एफ ऑफ टू ए मायनस ऑफ एक्स, हा जो फंक्शन तुम्हाला इथे दिसतोय तो एक्झॅक्टली काय रिप्रेझेंट करतो याचा थोडासा विचार करूया आपण नीट पहा. तो फंक्शन जो दिसतोय तो एक्झॅक्टली काय रिप्रेझेंट करतोय, ते आपल्याला इथे असं सांगतात की एक्सची व्हॅल्यू झिरो आणि एच्या मध्येच होऊ शकते, म्हणजे
काय झिरो आणि याच्यामध्येच होऊ शकते. हे पहिलं हा पहिला इनपुट इथे आहे. ओके, आता मी विचार करतो की एफ ऑफ टू ए मायनस ऑफ एक्स काय मग, नाही का? जर तुम्ही म्हणत असाल एक्स्ट्रा की झिरो आणि याच्यामधलीच काहीतरी व्हॅल्यू टाकणार आहे, ठीक आहे, एफ ऑफ टू ए मायनस ऑफ एक्स काय आहे, कसा दिसतो तो, ओके, याच्याबद्दल आपण थोडासा विचार करतो. आता पहा काय कसा दिसतो, झिरो आणि याच्यामधला कोणताही एक्स व्हॅल्यू टाका यार, मला वाटतं चलो झिरो टाकतो, झिरो टाकतो, काय बनतो रे मग तो, एफ ऑफ टू ए बनतो की नाही, एफ ऑफ काय बनतो, टू ए बनतो की नाही, ठीक आहे. म्हणजे जर का एक्सच्या जागी, पहा काय, एक्सच्या जागी जर का मी इथे झिरो टाकला तर या फंक्शनचा व्हॅल्यू एफ ऑफ टू ए बनतो. तुम्ही म्हणणार एफ ऑफ टू ए काय भाऊ, एफ ऑफ टू ए हे पहा, मला वाटतं हा एफ ऑफ टू ए, हा जो एवढा हाईट आहे ना, पहा एक्स व्हॅल्यू ए, फंक्शनचा व्हॅल्यू एफ ऑफ टू ए, कारण की हा वाय इज्युल टू एफ ऑफ एक्स वाला फंक्शन होता ना रे, वाय इज्युल टू एफ ऑफ एक्स वाला फंक्शनचा ग्राफ ड्रॉ केला होता ना, वेन व्हॅल्यू ऑफ एक्स इज टू ए, फंक्शनचा व्हॅल्यू एक्सचा व्हॅल्यू टू ए टाका, एफ ऑफ टू ए बनेल. बट हा जो फंक्शन आहे, हा जो फंक्शन आहे, हा काय माहिती का, जर का मी एक्स जागी झिरो टाकला, हे पहा एक्स ची व्हॅल्यू ते बोलताय झिरो आणि याच्यामध्येच असणार, एक्स जागी जर का झिरो टाकला तर फंक्शनचा व्हॅल्यू एफ ऑफ टू ए बनणार, एक्स व्हॅल्यू जर का मी झिरो टाकला तर फंक्शनचा व्हॅल्यू एफ ऑफ टू ए, म्हणजे एक्झॅक्टली एवढ्या हाईटवरती बनणार आहे फंक्शन, बरोबर, ठीक आहे. मी एक काम करतो, एक्झॅक्टली एवढा म्हणजे हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे तो, ठीक आहे, म्हणजे या फंक्शनचा एक पॉईंट इथे आहे, ठीक आहे, चलो ओके. आता मी एक्स्ट्रा घे पहा, झिरो पासून एपर्यंत काहीतरी टाकणार टाकत जाणारच ना तुम्ही, मला असं वाटतं झिरो पासून एपर्यंत मी एक्स्ट्रा जागी जर का 0.18 टाकला तर काय काय 0.18 टाकला तर टाकतोय पहा, एक्स्ट्रा जागी 0.18 टाकून द्या तुम्ही, काय बनतो सांगा आता तुम्ही मला, 0.18 मी इथे टाकतोय एक्स्ट्रा जागी, ओके, सो 2a मायनस 0.18 इज 1.9a असा बनतोय की नाही, म्हणजे तो एफ ऑफ 1.9a बनतो की नाही. मला तुम्हाला हे सांगायचं की जेव्हा एक्स च्या 0.1a हे पहा इथून सुरू केला, 0.1a 0.2a 0.3a 0.4a 0.567 0.9a अँड देन 1a, सो 0.1a ज्या वेळेस मी इथे टाकतोय तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू एफ ऑफ 1.9a बनतोय. यार हा एफ ऑफ एक्स होता, एफ ऑफ 1.9a इथे येईल, अँड व्हॉट इज एफ ऑफ 1.9a, अरे एवढा हाईट आहे ना तो, एवढा हाईट आहे की नाही, बरोबर ना, म्हणजे जो सेकंड पॉईंट आहे ना रे आपला, तो मे बी सेकंड पॉईंट हे पहा या कुठेतरी या बेसिकली या लाईनवरती असेल, म्हणजे या लेवलवरती असेल असं मला सांगायचं इथं, ॲक्च्युली त्या लेवलवरती असेल, ठीक आहे म्हणतो मी. चलो पुढे, आता पुढचा पॉईंट पहा, आता मी म्हणतोय मला या फंक्शनचा जरा आयडिया पाहिजे यार, या फंक्शनचे दोन पॉईंट तर मी इथे काढले, आणखीन जरा पॉईंट काढूया, आणखीन काही पॉईंट्स काढूया, ठीक आहे. सो मी इथे काम करतो यार, एक्स्ट्रा की ना मी 0.58 टाकतो, ठरलं ना ए झिरो आणि याच्यामध्येच टाकणार तुम्ही एक्स्ट्रा जागी, सो एक्स्ट्रा की 0.5a टाकून देतो, टाका रे एक्स्ट्रा की 0.5a, सो 2a मायनस 0.5a इट विल बिकम 1.5a, म्हणजे जेव्हा एक्स व्हॅल्यू 0.5a आहे ना, हे पहा हा ए आहे, हा एक्झॅक्टली ए, याच्या एक्झॅक्टलीमध्ये 0.5a असेल ना, 0.5a बरोबर ना, सो वेन व्हॅल्यू ऑफ एक्स 0.5a फाईन, 0.5a टाकला तर हा एफ ऑफ 1.5a बनतो की नाही, म्हणजे मला हे सांगायचं आहे की जेव्हा एक्स व्हॅल्यू 0.5a टाकतो मी, एक्स व्हॅल्यू 0.5a टाकतो, तो हा जो फंक्शन आहे ना, या फंक्शनचा व्हॅल्यू एफ ऑफ 1.5a बनतो. बट तुम्हाला हे समजतंय का एफ ऑफ 1.5a किती आहे, पा एफ ऑफ ए 1.5 तर इथे असेल ना रे, 1.5 इथे, हा 1a हा 2a हा 1.5a, सो एफ ऑफ 1.5a एवढा होता ना, एवढा एवढा होता की नाही, म्हणजे एक्झॅक्टली तेवढाच घ्यायला इथे, म्हणजे 0.5 पण एक्झॅक्टली तुम्हाला तेवढाच घ्यायला लागणार, सेम हाईट इथे तुम्हाला कॉपी करायला लागणार आहे, बरोबर, बिकॉज जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0.5a टाकली आपण तर या फंक्शनचा व्हॅल्यू हा हा एफ ऑफ किती किती एफ ऑफ 1.5a एवढा आहे, म्हणून तो पॉईंट सिलेक्ट केला आपण इथे. आता असंच जर का तुम्ही एक काम कराल, जर का एक्स जागी तुम्ही एस टाकलं फायनली, किती ए पहा, 0 पासून a पर्यंत टाकण्याचं प्रोव्हिजन आहे बरं, म्हणजे हा फंक्शन 0 पासून a पर्यंत त्यांनी तिथे ओके बोललं त्याला, नाही का टाकू शकता यार, ओके, ज्यावेळेस मी इथे ए टाकतो 2a मायनस ऑफ ए कराल तर ए बनेल, एफ ऑफ ए बनेल, म्हणजे जेव्हा एक्स जागी जर का मी ए टाकला तर फंक्शनचा व्हॅल्यू एफ ऑफ ए बनेल, म्हणजे एवढाच बनेल, एक्झॅक्टली तेवढाच बनणार आहे, कारण की पहा ना हा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे ना, हाच तर व्हॅल्यू एफ ऑफ एक्स आहे, म्हणजे हा जो ग्राफ आहे किंवा हा जो फंक्शन आहे त्याचा हा पण एक पासिंग पॉईंट आहे. मग ज्यावेळेस मी यांना कनेक्ट करेल ना रे, ज्यांना यांना मी ज्यावेळेस कनेक्ट करेल तर मला असं समजत आहे की भाऊ हा जो फंक्शन आहे, नाही का पापा नीट पहा काय, हा जो ग्राफ आहे त्याला एक्झॅक्टली जर का सिमेट्री केलं तर तो ग्राफ येणार आहे. मग मला काय म्हणायचं होतं की जो आपला मेन क्वेश्चन होता, नाही का, 0 पासून 2a पर्यंत फंक्शनचा इंटिग्रेशन, म्हणजे 0 पासून 2a पर्यंत फंक्शनचा इंटिग्रेशन, म्हणजे एरिया, म्हणजे हा हा जो एरिया हायलाईट केला होता तो वाला एरिया, त्या एरियाला मी असं लिहू शकतो का, एवढा एरिया, अरे भाऊ एवढा एरिया, सॉरी एवढा एरिया म्हणजे काय, ए पासून सॉरी 0 पासून a पर्यंतचा एरिया, यस 0 पासून a पर्यंतचा एरिया हा लिहिला, ओके, त्याच्यानंतर इथून एवढा एरिया ऍड करायला लागेल ना, पण मला काय म्हणायचं, हा एरिया
आणि हा वाला एरिया सेम आहे, हा वाला एरिया सेम आहे. हे लॉजिक लागते तुम्हाला. हा वाला एरिया, ओके कलर कोड चेंज करतो, हा वाला एरिया, हा पिंक वाला एरिया आणि हा वाला एरिया टोटली सेम आहे. तो येणार का? कारण की हा जो पोर्शन आहे ना एक्झॅक्टली यालाच तर आपण इकडे सिमेट्री केलं. पहा यालाच तर आपण इथे असं सिमेट्री केलं आहे, बरोबर की नाही? सो डेफिनेटली हा वाला एरिया आणि हा वाला एरिया टोटली सेमच असणार आहे. मग एक काम करूया ना, हा वाला एरिया फाईन करूया ना. मग तू म्हणणार हा वाला एरिया कसा फाईन करणार? हे बघ या वाल्या फंक्शनच्या खालचा एरिया येतो. मग तू वाला फंक्शन लिहा, हा तोच तर एफ ऑफ टू ए मायनस ऑफ एक्स वाला फंक्शन आहे. त्याच्या खालचा एरिया कुठून कुठेपर्यंत? झिरो पासून ए पर्यंत. हा आहे ना झिरो पासून ए पर्यंत, येस ऑर नो? तर ठीक आहे यार, सो या प्रॉपर्टीला मी या डायरेक्शनमध्ये इथे एक्सप्लेन केलेलं आहे. मला माहिती काही जणांना हे खूपच अवघड वाटत आहे, नाही का अवघड वाटत आहे, म्हणजे मे बी तुम्हाला ते टेक्स्टबुकमधल्या मेथडनी जर का सांगितलं ना तर तेच व्यवस्थित समजतं, तेच सोपं वाटेल तुम्हाला. ओके पण मला इथे काही सांगायचं आहे यार की म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असणार आहे, ओके सो डिफरंट डिफरंट डायरेक्शन्स असले पाहिजेत विचारायचे, नाही का? म्हणजे तुम्ही खूप साऱ्या डायरेक्शनमध्ये विचार केला पाहिजे एखाद्या न्यूमरिकल किंवा एखाद्या कॉन्सेप्टवरती. म्हणजे होतं असं की खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकता आणि कधी कोणती गोष्ट लाईक यूज होईल तुम्हाला एक्झाममध्ये हे कोणीच नाही सांगू शकत. म्हणजे काही होऊ शकतं, म्हणजे ही गोष्ट मे बी तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्यातरी दुसऱ्याच टॉपिकमध्ये रिलेट झाली आणि तिथे तुम्ही यूज केली, असं होऊ शकतं, असं होत असतं. तर ओपन राहा शिकण्यासाठी. तर जस्ट कंप्लेन नका करू की यार इतकं डिफिकल्ट करून का सांगितलं, विषयच नाही त्याचा, नाही का? आणि त्याचा काही फरक पण नाही पडत. पहा मी ज्यावेळेस शिकवतो आत्ता हे तुम्हाला, मला माहिती एक्झॅक्टली की काय केल्याने तुम्हाला 100% लेवलचे तुम्ही स्टुडंट्स बनणार आहेत. तर अशा पण गोष्टी नक्कीच करायला लागणार आहेत आपल्याला. आणि अनऑर्थोडॉक्स मेथड मी थोडंसं एंड एंडला थोडंसं जास्त फोकस करेन. एंड एंडला म्हणजे जशी जशी एक्झाम जवळ येत राहील ना तशा तशा नवीन नवीन गोष्टी अशा टाईपच्या इंट्रोड्यूस करत करत राहीन. सध्या तरी ठीक आहे यार, चलो. म्हणजे आज खूप दिवसानंतर, खूप दिवसानंतर म्हणजे तुमच्या बॅचवरती फर्स्ट टाईम मी या थोड्याशा अशा काही गोष्टी इथे इंट्रोड्यूस करतोय. तर मे बी होपफुली मे बी तुम्हाला हे आवडेल असं वाटतंय, तरी काय माहिती यार. ठीक आहे चलो, हे क्लिअर आहे तुम्हाला हा प्रॉपर्टी, पाठ करायचा हा प्रॉपर्टी आता तुम्ही. नसी नेक्स्ट प्रॉपर्टी काय? पाहिलं प्रॉपर्टी नंबर 8 काय? पहा प्रॉपर्टी, प्रॉपर्टी ऍक्च्युली इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शनसाठीची ही प्रॉपर्टी आहे. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती असली पाहिजे, व्हॉट इज मीन बाय इव्हन फंक्शन अँड व्हॉट इज मीन बाय ऑड फंक्शन. 11th मध्ये एक फंक्शन म्हणून लेसन आहे आणि त्या फंक्शन लेसनमध्ये पण इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन डिटेलमध्ये दिलं आहे, बरं? आणि जो की आपल्या MSTCTच्या सिलेबसमध्ये पण आहे. सो मला वाटतं इव्हन फंक्शन ऑड फंक्शन आधी आपण व्यवस्थित शिकून घेऊया, त्याच्यानंतर या प्रॉपर्टीकडे जाऊया. तर पहा मुलांनो, इव्हन फंक्शन ऑड फंक्शन काय असतं? ओके हा जो फंक्शन तुम्हाला दिसतोय ना रे, हा फंक्शन इव्हन फंक्शन आहे. इव्हन फंक्शन आता एक्झॅक्टली काय असतं? इव्हन फंक्शन मीन्स एफ ऑफ मायनस एक्स हा एफ ऑफ एक्स असतो. एफ ऑफ मायनस एक्स जर का एफ ऑफ एक्स असेल ना तर अशा फंक्शनला आपण इव्हन फंक्शन बोलतो. तुम्हाला मे बी थोडंसं इतकं व्यवस्थित रिलेट नाही होणार. ओके एक काम करतो मी, इथे पहा 1, 2, 3, 4, 5 ओके 1, 2, 3, 4, 5 मायनस करतो इथे बस. येस मायनस 1 मायनस 2 मायनस 3 मायनस 4 मायनस 5 ठीक आहे चलो. ओके याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 तर आता पहा यार, एफ ऑफ मायनस एक्स जर का एफ ऑफ एक्स असेल तर अशा फंक्शनला आपण इव्हन फंक्शन बोललो होतो ना, अशा फंक्शनला आपण इव्हन फंक्शन बोललो होतो ना. हा ठीक आहे चलो. ओके एफ ऑफ मायनस एक्स एफ ऑफ एक्स आहे म्हणजे काय रे? एफ ऑफ मायनस 4 हा एफ ऑफ 4 आहे. ओके एफ ऑफ मायनस 1 हा एफ ऑफ 1 आहे. ठीक आहे एफ ऑफ मायनस 2 हा एफ ऑफ 2 आहे. असं असेल तर फंक्शन इव्हन. पहा काय एफ ऑफ इथून जातो. एफ ऑफ मायनस 2 म्हणजे काय? हे पहा एक्सची व्हॅल्यू जेव्हा मायनस 2 आहे तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू एवढी आहे ना, 3 च्या आसपास काहीतरी आहे ना. ओके जेव्हा एक्सची व्हॅल्यू 2 आहे, पहा एक्सची व्हॅल्यू 2 आहे, अरे तेव्हा पण फंक्शनची व्हॅल्यू तेवढीच आहे. लागते का लॉजिक तुम्हाला? एक्सची व्हॅल्यू मायनस 2 जरी असेल, एक्सची व्हॅल्यू मायनस 2 जरी असेल तरी फंक्शनची व्हॅल्यू काहीतरी आहे एवढी, नाही का? अरे तेवढीच तर व्हॅल्यू इथे पण आहे, 2 ला पण तर आहे, 2 ला पण तर तेवढीच व्हॅल्यू आहे फंक्शनची, बरोबर ना? मायनस 2 ला आणि 2 ला सेम असं व्हॅल्यू आहे. ठीक आहे चलो. ओके हा झाला विषय. एफ ऑफ मायनस 1 इज इक्वल टू एफ ऑफ 1 म्हणताय. पहा काय एफ ऑफ 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू जेव्हा ए सॉरी 1 नाही तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू तर एवढी आहे ना, एवढी आहे ना. एक्सची व्हॅल्यू जेव्हा मायनस 1 हे पहा मायनस 1 म्हणजे इथे तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू केवढी आहे रे? एवढीच आहे ना परत. अरे सेम सेम असं व्हॅल्यू आहे, सेमच राईट आहे. अशा फंक्शनला आपण इव्हन फंक्शन बोलतो. म्हणजे एक्सच्या जागी मायनस एक्स जरी टाकला तरी फंक्शनचा व्हॅल्यू तोच राहतो. आणखीन एक एक्झाम्पल देऊ का पहा इव्हन फंक्शनचा? कॉस एक्स
cos x. y is equal to cos x or f of x is equal to cos x. आता f of minus x करू कमी इथे x लगी minus x टाका बरं cos of minus x टाका बरं इथे. ओके काय बनतो रे मग f of minus x काय बनतो cos of minus x is cos x. आपल्याला माहिती आहे cos minus theta is cos theta. सो cos of minus x is nothing but cos x. अरे cos x तर f of x आहे म्हणजेच f of minus x हा f of x बनला या पर्टिक्युलर केस मध्ये. म्हणजे cos x हा इव्हन फंक्शन आहे इव्हन फंक्शन. येस आणि इव्हन फंक्शनचा ग्राफ काइंड ऑफ असा असतो. म्हणजे एक्झॅक्टली असाच ग्राफ असला पाहिजे असं नाही. पण मला सांगायचं आहे की ग्राफ असा वाय ऍक्सिसच्या अबाउट असा सिमेट्रिक ग्राफ असतो आणि ओरिजिन मधून पास होत असतो असा सिमेट्रिक ग्राफ असतो. येस हे बघा ओरिजिन मधून आता पास झालंच पाहिजे असं काही ऍसच गरज नाहीये. ओके तर बट वाय ऍक्सिसच्या अबाउट असा सिमेट्री असला पाहिजे. वाय ऍक्सिसच्या अबाउट मुलांना सिमेट्री असला पाहिजे. हे फक्त तुम्हाला इथे फॉलो करायचं आहे. ठीक आहे यार. ओके आता हा झाला विषय इव्हन फंक्शनबद्दल. आणि आता मी काय सांगतोय पहा एक क्वेश्चन काय दिलं नीट पहा काय म्हणजे प्रॉपर्टी काय आहे. इथे प्रॉपर्टी लिहितोय इंटिग्रेशन मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स डी एक्स इट इज इक्वल टू पहा इंटिग्रेशन मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू टू टाइम्स झिरो टू ए टू टाइम्स झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स असं ते म्हणतात. हा ठीक आहे चलो केव्हा रे व्हेन फंक्शन इज इव्हन जेव्हा फंक्शन इव्हन आहे ना तेव्हा हे असा आन्सर असेल म्हणे. हा आहे ना आपला इव्हन असं फंक्शन आहे आपलं फंक्शन इव्हन असतं. आपल्याला ऍक्च्युअलमध्ये त्यांनी विचारलं काय होतं माहिती का मायनस ए टू प्लस ए पा मायनस ए असेल ना कुठेतरी मायनस ए बरोबर. सो से फॉर एक्झाम्पल मायनस ए इथे हा ए किंवा मायनस ए बोलत तुम्ही मायनस ए टू प्लस ए प्लस ए पण असेल यार इथेच कुठेतरी एक्झॅक्टली तेवढाच डिस्टन्स इथे काढाल ना तुम्ही असेल इथे कुठेतरी. ठीक आहे फोरच्या जवळ आहे ना तो. ओके सो मे बी असेल इथे कुठेतरी हा प्लस आहे हा एक्झॅक्टली प्लस आहे बरोबर. तर ते आपल्याला असं सांगतायत की मायनस ए पासून प्लस ए पर्यंत इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन म्हणजे एरिया असतो अरे शिकलं आपण हे. सो मायनस ए पासून प्लस ए पर्यंतचा एरिया म्हणजे हा एरिया प्लस हा एरिया नाही का झेपताय का तुम्हाला हा एरिया प्लस हा एरिया आपल्याला करायचं. बट आपल्याला हे समजलं होतं की ऑलरेडी ते सिमेट्रिक आहे ग्राफ नाही का. ठीक आहे ग्राफ सिमेट्रिक आहे म्हणजे मायनस ए पासून प्लस ए पर्यंतचा एरिया म्हणजे काय झिरो पासून ए पर्यंतचा एरिया करा ना झिरो पासून ए पर्यंतचा इंटिग्रेशन म्हणजे एरिया करा ना त्याला डबल करा त्याला डबल करा काम होऊन जाईल तुमचं बस डबल करा. मग हीच तर ती प्रॉपर्टी आहे ना. मग तुम्ही म्हणाल ऑड फंक्शन असेल तर मग हे आन्सर झिरो का लिहिलं तिथं नाही का. आता हे पण पाहूया आपण ऑड फंक्शन असेल तर झिरो का लिहिलं आपण ते पण पाहणार आहेत. ओके बट ॲटलिस्ट इव्हनचं तरी क्लिअर आहे का. आता राहिला प्रश्न इव्हन ओळखायचा कसा इव्हन फंक्शन ओळखायचा कसा. तर मी याची थोडीशी प्रॅक्टिस घेतो आता तुमची पहा. एफ ऑफ मायनस एक्स हा एफ ऑफ एक्स असेल तर इव्हन फंक्शन. आता काही एक्झाम्पल्स देतोय पास जसं की एफ ऑफ एक्स बी से एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक फंक्शन. आता चेक करा की तो इव्हन फंक्शन आहे की ऑड फंक्शन. आपलं काय ठरलं आहे की बस चेक करण्यासाठी एक्सच्या की मायनस एक्स टाकायचा एक्सच्या काय मायनस एक्स टाकायचा बरोबर ना. सो एफ ऑफ मायनस ऑफ एक्स कॅन बी रिटन मायनस हा स्क्वेअर प्लसच असतो म्हणजे इनफॅक्ट हा एक्स स्क्वेअरच बनणार आहे. म्हणजे एफ ऑफ मायनस ऑफ एक्स कॅन बी रिटन आहे एक्स स्क्वेअर म्हणजे सर एफ ऑफ एक्स आहे म्हणजे एक्स जागी मायनस साईन टाकून काही फरक पडलाय का नाही ना. एफ ऑफ मायनस एक्स हा एफ ऑफ एक्स इतकाच आहे. देन फंक्शन इज सेट टू बी इव्हन फंक्शन. म्हणजे फंक्शन कसं असलं पाहिजे इव्हन फंक्शन असलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे मुलांना एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असं जो फंक्शन आहे आणि वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा तर पॅराबोला असतो अरे असा पॅराबोला असतो का रे तो असा पॅराबोला असतो ना तो. याला मी असं लिहू शकतो वाय ऑर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए वाय टाईप नाही का फोर ए वाय टाईप. बट फोर एचं व्हॅल्यू किती आहे वन आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए वाय फोर एचं व्हॅल्यू वन आहे असा पॅराबोला असतो तो. आणि बोललो होतो ना मी सिमेट्रिक असतो म्हणून इकडे इकडे सिमेट्रिक हा सिमेट्रिक आहे इथं नाही का. हाच तर असतो इव्हन फंक्शन बरोबर. आणखीन एक एक्झाम्पल घेतो यार आता आणखीन एक कॉस एक्स झाला परत एक्स स्क्वेअर पण झाला आणखीन कोणता इव्हन फंक्शन एक्स रेस टू फोर घेतो आता चलो. सो वाय इज इक्वल टू एक्स रेस टू फोर और एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू फोर आहे काय. ओके सो एफ ऑफ एक्स की मायनस एक्स टाका यू विल गेट मायनस ऑफ एक्स रेस टू पॉवर फोर म्हणजेच रे एफ ऑफ मायनस एक्स म्हणजे काय मायनस फोर पॉवर करायला तर प्लसच होणार म्हणजे एक्स रेस टू फोरच होणार होतो म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स एक्स रेस टू फोर म्हणजेच एफ ऑफ एक्स आहे इट कॅन बी रिटन एज एफ ऑफ एक्स हियर. सो एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं बनतं यार बरोबर आहे ना. ठीक आहे म्हणजे फंक्शन इव्हन फंक्शन आहे म्हणजे याचा पण ग्राफ असंच असेल काइंड ऑफ काहीतरी समजा असंच काहीतरी ग्राफ असेल. तर आपल्याला ते असं सांगतायत की मायनस ए पासून प्लस ए पर्यंत जर का तुम्हाला इंटिग्रेशन म्हणजे एरिया फाईंड करायचं असेल तर एवढा एरिया निघणार आहे. मग तो एरिया काय करा तुम्ही एक काम करा एवढाच एरिया फाईंड करा त्याचा डबल करा. एवढा एरिया म्हणजे झिरो पासून ए पर्यंतचा एरिया फाईंड करा डबल करा
बरोबर ना, 0 पासून ए पर्यंतचा एरिया फाइंड करा आणि डबल करा. यस, तर ठीक आहे यार. सो इव्हन फंक्शन बद्दल गोष्ट क्लियर झाली. आता राहतो प्रश्न ऑड फंक्शनचा. आता एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगतो की ऑड फंक्शन काय असतं. एफ ऑफ मायनस एक्स हा जर का मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असेल, देन फंक्शन इज सेट टू बी ऑड फंक्शन. एफ ऑफ मायनस एक्स जर का मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असेल, तर अशा फंक्शनला आपण ऑड फंक्शन बोलत असतो. एक्झाम्पल देतोय पहा मी साईन एक्सचा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स. बरोबर, एफ ऑफ मायनस एक्स, एक्स्ट्रा की मायनस एक्स टाकून बघतोय यार. साईन ऑफ एक्स्ट्रा की मायनस एक्स टाकून बघतोय म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स हा मुलांना ए साईन ऑफ मायनस थीटा इज मायनस ऑफ साईन थीटा. बरोबर की ना? सो एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असं बनतोय. एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असं जर का असेल, तर अशा फंक्शनला आपण ऑड फंक्शन बोलत असतो. ठीक आहे, थोडंसं ग्राफिकल वेमध्ये पाहूया, आणखीन थोडंसं व्यवस्थित समजेल. पहा काय बोललो तुम्ही आत्ता, तुम्हाला इथे एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस ऑफ एफ ऑफ एक्स बोललो होतो ना मी तुम्हाला आत्ता. बरोबर, तर काही व्हॅल्यूज टाकतोय म्हणजे एफ ऑफ मायनस टू हा मायनस ऑफ एफ ऑफ टू असला पाहिजे. हा ठीक आहे यार. एफ ऑफ मायनस थ्री हा मायनस ऑफ एफ ऑफ थ्री असला पाहिजे. हा ठीक आहे यार. एफ ऑफ मायनस वन हा मायनस ऑफ एफ ऑफ वन असा असला पाहिजे. हा असं डिमांड आहे. ओके, आता मी एक काम करतो, मी एक ग्राफ ड्रॉ करतो इथे. असा एक काहीतरी ग्राफ ड्रॉ करतो यार मी इथे. आणि इथे ना से फॉर एक्झाम्पल दिस इज वन, दिस इज टू, दिस इज थ्री, दिस इज फोर. आता मला ग्राफ पुढे पण ड्रॉ करायचा खरं तर, नाही का? म्हणजे एवढाच पार्ट ड्रॉ केला ग्राफचा, आणखीन आणखीन इकडचा पार्ट पण मला ड्रॉ करायचा, या साईडचा पार्ट पण मला ड्रॉ करायचा. तर आता मी विचार करेन की यार एक्सच्या जागी आता मायनस वाले व्हॅल्यूज टाकू. मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, मायनस फोर अशा व्हॅल्यूज टाकूया ना आपण. थोडंसं नीट पाहा इथे. एफ ऑफ मायनस वन किती आहे रे? मायनस ऑफ एफ ऑफ वन. भाऊ एफ ऑफ वन म्हणजे काय? एक्सची व्हॅल्यू वन असेल तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू ही आहे. पण एक्सची व्हॅल्यू जर का मायनस वन असेल ना, म्हणजे एफ ऑफ मायनस वन हा मायनस ऑफ एफ ऑफ वन. एफ ऑफ वन हा आहे बट याचा मायनस, म्हणजे याला उलटा करायला लागेल. म्हणजे बेसिकली पॉईंट इथे बनणार आहे आपला. तुम्ही पहा ना यार, हा एफ ऑफ वन आहे की नाही, एफ ऑफ वनचं काहीतरी व्हॅल्यू आहे की नाही. बरोबर, एवढंच व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे, एवढंच व्हॅल्यू पाहिजे बट निगेटिव्हमध्ये पाहिजे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मायनस वन असेल तर तेवढाच व्हॅल्यू बट निगेटिव्हमध्ये. एक्सची व्हॅल्यू मायनस वन असेल तर तेवढाच व्हॅल्यू बट निगेटिव्ह, म्हणजे खाली. बरोबर ना? वाय निगेटिव्ह खाली असतो ना. सो यार हा पॉईंट बनणार आहे तो. ठीक आहे, चलो ओके. एफ ऑफ मायनस टू हा मायनस ऑफ एफ ऑफ टू आहे. म्हणजे काय एफ ऑफ मायनस टू? म्हणजे काय? जेव्हा एक्स व्हॅल्यू मायनस टू आहे तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू मायनस ऑफ एफ ऑफ टू आहे. भाऊ एफ ऑफ टू तर एवढा आहे, एक्स व्हॅल्यू टू, तर वायची व्हॅल्यू एफ ऑफ टू. एफ ऑफ टू तर हा आहे. बरोबर ना? पण ते म्हणतात की एफ ऑफ मायनस टू, म्हणजे एक्स व्हॅल्यू मायनस टू असेल तर फंक्शनची व्हॅल्यू एफ ऑफ टू एवढीच असते बट खाली. एफ ऑफ टू, एफ ऑफ मायनस टू, एफ ऑफ टू एवढंच असतो बट निगेटिव्हमध्ये असतो, म्हणजे खाली असतो, नाही का? म्हणजे पॉईंट मे बी हे पार एक्झॅक्टली इथे कुठेतरी हा पॉईंट मिळणार आहे आपल्याला. असं असे जर तुम्ही पॉईंट घ्याल ना एफ ऑफ थ्री साठी एवढा व्हॅल्यू, तर एफ ऑफ मायनस थ्री साठी तेवढाच व्हॅल्यू खाली, असं असं मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही एक गोष्ट थोडीशी नोटीस करा, तुम्हाला असं समजेल की इकडे जर का असा ग्राफ असेल ना, तर इकडे असा ग्राफ असतो. याला बोलतो आपण सिमेट्रिक अबाउट ओरिजिन. सिमेट्रिक अबाउट ओरिजिन काय असतं माहिती का? हा जो ग्राफ आहे ना, या ग्राफचा सिमेट्री करायचा आधी अबाउट एक्स ॲक्सिस. या ग्राफचा एक्स ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्री केलं तर असा येतो. बरं, असा असा. बरोबर, आणि मग याचा परत वाय ॲक्सिसच्या अबाउट ज्यावेळेस तुम्ही सिमेट्रिक कराल, याचा ज्यावेळेस तुम्ही वाय ॲक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक कराल, मग तो असा येईल. समजतं का? तो जो आता इथे फंक्शन बनला होता याचा सिमेट्रिक जर का कराल तुम्ही वाय ॲक्सिसच्या अबाउट, आता मला हे करता नाही येतं, इथे दाखवता नाही येतं व्यवस्थित. असा जो फंक्शन होता ना, हा याचा सिमेट्रिक एक्स ॲक्सिसच्या अबाउट असा, आणि याचा सिमेट्रिक वाय ॲक्सिसच्या अबाउट कराल तर हा असा बनेल. एक्झॅक्टली फ्लिप होईल असा. येस ऑर नो? सो याला बोलतो आपण सिमेट्रिक अबाउट ओरिजिन. तर ऑड फंक्शनचा जो ग्राफ असतो ना, दॅट इज सिमेट्रिक अबाउट ओरिजिन. आता विचारतात काय माहिती का आपल्याला, क्वेश्चन मेन काय आहे त्याच्यावरती थोडंसं फोकस करूया. आपल्याला विचारतात मायनस ए पासून प्लस ए पर्यंतचा इंटिग्रेशन. पहा पहा नीट पहा, एक्स इज इक्वल टू मायनस ए पासून एक्स इज इक्वल टू काय? प्लस ए. पहा मायनस ए पासून प्लस ए पर्यंतचा फंक्शनचा इंटिग्रेशन. फंक्शन भाऊ हा आहे ना, मायनस ए पासून प्लस ए पर्यंतचा इंटिग्रेशन म्हणजे काय? मायनस ए पासून प्लस ए पर्यंतचा एरिया. आता इंटिग्रेशनमध्ये एक पॉईंट पहा, आता हे एक गोष्ट तुम्हाला इथे समजायला लागेल की एक्स ॲक्सिसचा जर का खालचा एरिया असेल ना, एक्स ॲक्सिसचा जर का खाली एरिया असेल ना, तर तो इंटिग्रेशनमध्ये निगेटिव्ह एरिया कन्सिडर होत असतो. म्हणजे तो डेफिनेट इंटिग्रेशनचा जो काही प्रोसेस आहे तो या एरियाला निगेटिव्ह आन्सर करत असतो. आणि बेसिकली एक्स ॲक्सिसचा जर का वरती एरिया असेल तर त्या एरियाला तो पॉझिटिव्ह आन्सर करत असतो. सो मायनस ए पासून प्लस ए पर्यंत जर का आपल्याला इंटिग्रेशन करायचं असेल तर तुम्ही समजून घ्या, याचा व्हॅल्यू काढा, याचा व्हॅल्यू काढा आणि ॲड करा, दोघांचा ॲडिशन करा.
याचा व्हॅल्यू जर का मायनस फोर आला तर याचा व्हॅल्यू प्लस फोर येणार आहे. मायनस फोर प्लस फोर ॲडिशन ज्यावेळेस कराल तर तुमचा आन्सर झिरो बनणार. सो ना झिरो, कारण की इंटिग्रेशन करतोय फायनली आपण आणि आपल्याला माहिती की इंटिग्रेशन म्हणजे एरिया देत असतो. बट एक्स एक्सिसच्या खाली जर का एरिया असेल तो मायनस देत असतो, मायनस दाखवत असतो त्याला. करेक्ट, आपण ॲज सच असं एरिया ॲडिशन नाही करत आहे. आपण एरिया तर असं पॉझिटिव्ह बोलायला लागेल ना. एरिया निगेटिव्ह जरी असेल तर एरिया आयडियली थोडी ना निगेटिव्ह बोलणार आपण. पण डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये ओके आपल्याला एरिया ॲज सच असं एरिया विचारलेलं नाही, आपल्याला ते त्यांची व्हॅल्यू विचारलेली आहे. बरोबर ना? मग मी तुम्हाला तेच सांगतोय की इथून इथे जो डेफिनेट इंटिग्रेशनचा व्हॅल्यू असेल तो या एरिया एवढाच असतो बट तो निगेटिव्ह असतो. समजा या एरियाचा व्हॅल्यू 4 असेल बट मायनस 4 लिहायला लागणार आहे आपल्याला तिथे, इथून इथेपर्यंतचा इंटिग्रेशन. या पण एरियाचं समजतं तुम्हाला, इथे 4 असेल तर याचं पण 4 आहे बट हा एरिया एक्सच्या वरती आहे. एक्स्ट्रा वरती एरिया असल्यामुळे त्याला आपल्याला त्याचा डेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे त्याचा झिरोपासून ए पर्यंतचा इंटिग्रेशन हा आपल्याला प्लस 4 लिहायला लागतो. सिमिलरली याचा हा एरिया खाली असल्यामुळे कुठून कुठे रे मायनस ए पासून झिरोपर्यंतचा जो इंटिग्रेशन आहे ना त्याचा, त्याला मला मायनस 4 असं लिहायला लागतं. बाय डिफॉल्ट ऑप्शन नाही आहे. आणि इथून इथेपर्यंतचा इंटिग्रेशन करताय म्हणजे मायनस ए टू झिरो प्लस 0 टू ए, म्हणजे मायनस 4 प्लस 4 करायला लागणार तुम्हाला, म्हणजे 0 आन्सर बनणार आहे. यस, 0 आन्सर बनणार आहे. सो हा याचं जस्टिफिकेशन आहे इथे. ओके, सो आय होप यार तुम्हाला हे दोन्ही जस्टिफिकेशन व्यवस्थित समजलेले आहेत. ओके, तर जातो आता पुढे, थोडंसं फास्टमध्ये रिवाईज करून घेऊया. हे तर आत्ता दोन शिकलेल्या प्रॉपर्टीज आहेत. बरोबर ना? हा वाला पहा बरं, मायनस ए टू ए पहा, नीट पहा काय ऑड आणि इव्हन फंक्शनवाले प्रॉपर्टीज काय. मायनस ए टू ए, मायनस 2 टू प्लस 2, मायनस 4 टू प्लस 4, असं नाही का? म्हणजे इथे जो असेल तोच इथे बस अपोजिट साईन आहे दोघांच्या. इव्हन फंक्शन जर का असेल तर 2 टाइम्स 0 टू ए एफ ऑफ एक्स करायचा, आणि ऑड फंक्शन जर का असेल तर बस डायरेक्टली 0 लिहून टाकायचा आन्सर. त्याच्यानंतर हा वाला प्रॉपर्टी, त्याच्या आधीचा प्रॉपर्टी, 0 टू 2 ए एफ ऑफ एक्स डीएक्स 0 टू 0 टू ए, पहा 0 टू ए 0 टू ए, इथे एफ ऑफ एक्स आणि इथे एफ ऑफ 2 ए मायनस ऑफ एक्स, असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. देन यार ए टू ए आन्सर शुड बी 0. ए टू बी याला जर का तुम्ही उलटा केला, बी टू ए जर का केला तर इथे मायनस साईन द्यायला लागतं. बरोबर? त्याच्यानंतर ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, एक्स्ट्रा की टी लिहिलं तर काही फरक नाही पडत यार, बस लिमिट सेम ठेवायची. एला ए बीला बी ठेवायचा, एक्स्ट्रा की टी लिहा काही लिहा, यू लिहा काही लिहा, काही फरक नाही पडत. त्याच्यानंतर ए टू बी एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन म्हणजे ए टू सी प्लस सी टू बी असं लिहू शकत असतो आपण. देन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स, हे पहा या दोन प्रॉपर्टीचा यूज थोडंसं जास्त आहे. बरोबर ना? ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बीच ठेवायचा, बट एक्सच्या जागी या दोघांचा ॲडिशन, दॅट इज ए प्लस बी मायनस ऑफ एक्स ठेवायचा तिथं, नाही का? समजा एक्सच्या काय दोघांचा ॲडिशन, दॅट इज ए प्लस बी मायनस ऑफ एक्स असं ठेवायचं. सेम यार इथे 0 प्लस ए, एक्सच्या जागी 0 प्लस ए म्हणजे ए मायनस ऑफ एक्स ठेवायचं तिथे. बरोबर? सो आत्तापर्यंत या प्रॉपर्टीज आपण मुलांना शिकलेल्या आहेत. तर यावरती काही आता क्वेश्चन्स करूया आपण, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जो डी पी पी दिला तो डी पी पी आपल्याला इथे करायचा. आपल्याला करायचा म्हणजे मी तुम्हाला तो प्रोसेस सांगितला की डी पी पीसाठी आपण डाऊट नटचा डाऊट कट्टाचा यूज करणार आहे. करेक्ट ना? आजच्या डी पी पीसाठी. तर पहा रे क्वेश्चन, सॉरी काय बोलता, क्वेश्चन नंबर 6 इंटिग्रेशन. पहिले तर नोटीस करा अरे, मायनस 5/4 टू प्लस 5/4, मायनस 5/2 टू प्लस 5/2, मायनस 3 टू प्लस 3, म्हणजे समजलं का तुम्हाला? ऑड आणि इव्हन वाला फंक्शनचा इंटिग्रेशनचा सम आहे हे लगेच तुम्हाला तिथे क्लिक झालं पाहिजे. सो तो जो सम आहे ना मायनस 3 टू प्लस 3 वाला, वरती पॉवर जर का पाहिलं तर तो एक्स क्यूब आहे, नाही का? वरती एक्स क्यूब आहे आणि खालती 9 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर आहे. तर हा आपला फंक्शन आहे, तो आपला फंक्शन आहे. बरोबर? तर आपला जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स, तो आहे एक्स क्यूब डिवाइड बाय 9 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. मी एक काम करतो, एफ ऑफ एक्स की मायनस एक्स टाकतो, टाकत आहे एक्सट्रा की मायनस एक्स टाकतो, मायनस एक्सचा क्यूब हा मायनस एक्स क्यूब असतो, डिवाइड बाय 9 मायनस ऑफ मायनस एक्स, हे पहा एक्सट्रा की मायनस एक्स टाकतो, त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. बरोबर ना? सो एफ ऑफ मायनस ऑफ एक्स कॅन बी रिटन एज गाइज, हा मायनस साईन आहे बाहेर, एक्सचा क्यूब आहे तिथे, एक्स क्यूब डिवाइड बाय 9 मायनस ऑफ ए, मायनसचा स्क्वेअर प्लस असतो, म्हणजे हा एक्स स्क्वेअर बनणार आहे इथे. तुम्हाला समजतं का रे? हा एफ ऑफ एक्स बनतोय, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स, f ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. अरे म्हणजे फंक्शन तर ऑड फंक्शन आहे ना, मायनस साईन जर का असं बाहेर आलं तर फंक्शन ऑड बनतो, तो गायब झाला तर फंक्शन इव्हन बनतो. आणि ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे यार, ऑड फंक्शनचं इंटिग्रेशन डायरेक्टली 0 लिहायचं असतं. सो याचा आन्सर ना तुम्ही डायरेक्टली 0 लिहिताय पहा, काहीच नाही बघणार तुम्ही, डायरेक्टली 0 लिहिणार इथे. ओके, चलो हा वाला पहा बरं. आता हा तर ऑलरेडी मी काल तसा एक्सप्लेन केलाच आहे, बट तरी पण आज मी परत करतो. तो जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ 2 प्लस साईन एक्स फाईन डिवाइड बाय 2 मायनस ऑफ साईन एक्स,
तर पहा मला काय सांगायचं, पहिले तर तुम्ही इथे लिमिट वरून आयडेंटिफाय करायचं मायनस फाय बाय टू टू प्लस फाय बाय टू, हा वाला टाईप ओळखायला खूप सोपा आहे. मायनस ए टू प्लस आहे, बस दोघे सेम असले पाहिजे, साईन रिव्हर्स असला की समजून घ्यायचं की हा हा वाला सम इथे. ओके, तर पहा आता पुढे काय बोलतो मी इथं. मग हे फंक्शन लिहायचं तुम्ही आणि डायरेक्टली त्याच्यानंतरचा स्टेप हाच करायचा, एक्स्ट्रा की मायनस एक्स टाकून द्यायचा. पहा लॉग ऑफ टू, एक्स्ट्रा की जर का मायनस एक्स टाकला ना, एक्स्ट्रा की जर का मायनस एक्स टाकला ना, तुम्ही समजून घ्या साईन ऑफ मायनस एक्स इज मायनस ऑफ साईन एक्स, मायनस बाहेर येतो. ठीक आहे, ओके, डिवाइड बाय टू मायनस ऑफ साईन ऑफ मायनस, मायनस बाहेर येतो, मायनस मायनस विल बिकम प्लस साईन एक्स, असं म्हणतो की नाही मग तो. आता मी काय म्हणतोय, एफ ऑफ मायनस एक्स, एफ ऑफ मायनस ऑफ एक्स कॅन बी रिटन एज लॉग ऑफ, यार मी याला उलटा करतो, टू प्लस साईन एक्स डिवाइड बाय टू मायनस ऑफ साईन एक्स रेस टू पॉवर मायनस ऑफ वन. तुम्हाला समजतं का, मायनस वन पॉवर म्हणजे याचा उलटा होत असतो, रेसिप्रोकल होत असतो, आणि याचा उलटा करायला हा तोच तर हा आहे ना, तोच तो आहे. म्हणजे याला मी असं लिहू शकतो, हा मायनस वन जात असतो इथे बाहेर नाही का, म्हणजे मायनस वन मायनस वनला असं नाही, म्हणजे एफ ऑफ मायनस ऑफ एक्स, एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू इज मायनस ऑफ मायनस ऑफ, अरे हाच तर एफ ऑफ एक्स, हाच तर आपला फंक्शन येतो. म्हणजे तुम्हाला समजलं का की हा कोणता फंक्शन आहे, ऑड आहे की इव्हन, हा ऑड फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहे. अरे म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस ऑफ एफ ऑफ एक्स बनला, म्हणजे मायनस साईन बाहेर आला, तो गायब झाला तर इव्हन फंक्शन असतो. एफ ऑफ मायनस एक्स जर का एफ ऑफ एक्स असेल तर इव्हन, बट बाहेर आल्यामुळे तो ऑड फंक्शन बनला, आणि ऑड फंक्शनचा इंटिग्रेशन मुलांना हा झिरो असतो, सो याचा जो आन्सर आहे ना दॅट विल बिकम झिरो हियर. ओके, ठीक आहे, आता पुढे पहा यार. आता तुम्ही बोलाल मायनस फाय बाय फोर टू प्लस फाय बाय फोर, मायनस फाय बाय फोर टू प्लस फाय बाय फोर, हा ठीक आहे चलो मान्य मला आहे, म्हणजे हा ऑड आणि इव्हन वालाच आहे. सो आपला फर्स्ट स्टेप जो असतो तो फंक्शन लिहायचा डायरेक्टली, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस फाय डिवाइड बाय फोर, फाईन, जस्ट डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस टू एक्स. ओके, मग मी डायरेक्टली एफ ऑफ एक्स्ट्रा की मायनस ऑफ एक्स सबस्टिट्यूट करणार इथे, नाही का, पहा एक्स्ट्रा की मायनस एक्स टाका, एक्स्ट्रा की मायनस एक्स टाका, ओके, प्लस फाय बाय फोर तर आहेच पुढे, जस्ट डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस, हे पहा एक्स्ट्रा की मायनस जरी टाकाल ना तुम्ही इथे मायनस, म्हणजे हा मायनस ऑफ टू एक्स बनणार, आणि कॉस ऑफ मायनस सीटा कॉस सीटा असतो, म्हणजे काही फरक तर नाही पडला यार तिथं. आता तुम्हाला ही गोष्ट समजत आहे का इथे, की समजा जर मी मायनस साईन कॉमन केला इथे बाहेर केला, नाही का, तर ब्रॅकेटमध्ये तर एक्स मायनस फाय बाय फोर बनतो, ओके, डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस टू एक्स बनतो. आता थोडंच नीट पहा, एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस ऑफ एफ ऑफ एक्स आहे का, नाही, बिकॉज हा एफ ऑफ एक्स नाही, हा थोडी ना एफ ऑफ एक्स, अरे पहा ना, एफ ऑफ एक्स तर तुमचा हा होता ना इथे, प्लस होता ना इथे, मायनस कसा आला मग, नाही का, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्सला मी मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असं नाही लिहू शकत, किंवा एफ ऑफ मायनस एक्सला मी डायरेक्टली एफ ऑफ एक्स पण नाही लिहू शकत. आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत ना, ऑड आणि इव्हनचे. एक ऑडचा ऑप्शन आहे की एफ ऑफ मायनस एक्सच्या जागी जर का तुम्ही मायनस ऑफ एफ ऑफ एक्स लिहिलं तर ऑड बोलायचं आणि इंटिग्रेशन झिरो बोलायचं. दुसरा ऑप्शन आहे एफ ऑफ मायनस एक्सच्या जागी जर का तुम्ही प्लस एफ ऑफ एक्स लिहू शकलं तर फंक्शन इव्हन असतो. फंक्शन काय असतो, इव्हन फंक्शन असतो यार, बट इथे दोन्ही नाही लिहू शकत. एफ ऑफ मायनस एक्सला मी मायनस ऑफ एफ ऑफ एक्स पण नाही लिहू शकत, आणि एफ ऑफ मायनस एक्सला मी एफ ऑफ एक्स पण नाही लिहू शकत, दोन्ही गोष्टी नाही लिहू शकत. सो फंक्शन ऑड पण नाही, फंक्शन इव्हन पण नाही, मग तुम्ही म्हणून मग काय करणार, मग पहा यार थोडंफार छोटा मोठा मॉडिफिकेशन जर का करू शकत असाल तर ठीक आहे. मला असं वाटतं पहा, इथे जर का मी मायनस फाय बाय फोर टू प्लस फाय बाय फोर असं लिहिलं, एक्स डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस टू एक्स असं लिहिलं, प्लस फाय बाय फोर डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस टू एक्स, जर का मुलांना असं लिहिलं समजा, नाही का, काय केलं रे, सेपरेट डिवाइड केलं ना, हा इथे पण जाऊन डिवाइड एक्सला पण, आणि हा या पाय बाय फोरला पण जाऊन डिवाइड, ओके, सेपरेट डिवाइड केलं, जस्ट टर्म्स थोडेसे स्प्लिट केले आहेत आपण इथे. पाय बाय फोरला एक काम करतो मी, इथे जरा बाहेर काढून इथे लिहितोय पाय बाय फोरला, इथे लिहितोय वन. तर हा आपला क्वेश्चन आहे, तर आता क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे आता की हा हा ना ऑड फंक्शन आहे. ऑड ते म्हणणार कसं काय, पाय करून एफ ऑफ एक्स याला मी फंक्शन ट्रीट करतो एक्स डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस टू एक्स, ठीक आहे, ओके, मी आता एफ ऑफ मायनस ऑफ एक्स फाईन करणार, म्हणजे एक्स्ट्रा की मायनस एक्स टाकणार आहे, बरं, एक्स्ट्रा ही काय मायनस एक्स टाकणार आहे, जस्ट डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस, हा एक्स्ट्रा ही काय रे, मायनस ऑफ एक्स टाकला, मायनस ऑफ एक्स टाकला तर हा मायनस टू एक्स बनणार आहे, पण समजून घ्या कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा, म्हणजे तो काही साईन बाहेर येण्याचा विषयच नाही, तो कॉस थीटाच बनणार आहे शेवटी, म्हणजे एफ ऑफ मायनस ऑफ एक्स कॅन बी रिटन एज हा मायनस साईन बाहेर टाकतो, ओके, एक्स डिवाइड बाय टू मायनस ऑफ कॉस टू एक्स, अरे हाच तर आपला फंक्शन होता, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्सला मी मायनस ऑफ एफ ऑफ एक्स असं लिहू शकलो आहे, म्हणजे फंक्शन हा ऑड फंक्शन आहे आणि ऑड फंक्शनचा इंटिग्रेशन हा झिरो असतो, सो याचा जो आन्सर आहे तो झिरो आहे, प्लस फक्त याचा आन्सर आता आपल्याला फाईंड करायचं बाकी आहे, याचं तर फाईंड केलं, याचं फक्त फाईंड करायचं आपल्याला, सो याला मी जरा रब करतो, ठीक आहे. आता तुम्हाला हे पण समजून घ्यायचं की हा पण एक वेगळा फंक्शन आहे, तो इव्हन फंक्शन असणार आहे, तुम्ही म्हणणार कसं काय, पाना एफ ऑफ एक्स काय, हा काय फंक्शन आहे, वन डिवाइड बाय वन मायनस ऑफ कॉस टू एक्स आहे, असं आहे की नाही. आता एक्स्ट्रा की जर का मी मायनस साईन टाकला समजा, काय काय मायनस साईन टाकला इथे,
तर तुम्हाला समजतं कॉस्ट ऑफ मायनस टू एक्स इज कॉस्ट टू एक्सच असणार आहे, म्हणजे मायनसचा काही फरक पडलाय का? नाही ना. म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं इथे एफ ऑफ मायनस एक्स हा तोच तोच फंक्शन बनला परत, म्हणजे एफ ऑफ एक्सच बनतोय. दॅट मीन्स फंक्शन इज अ इव्हन फंक्शन. आणि इव्हन फंक्शनच्या केसमध्ये इंटिग्रेशन त्याचा जो फॉर्म्युला आपण शिकलाय याचा फॉर्म्युला काय असतो रे, तो पाय बाय फोर, हे पा हा पाय बाय फोर ॲज इट इज, बस डबल करायचं असतं, झिरोपासून पाय बाय फोर पर्यंत करायचं इंटिग्रेशन. ओके, हे असं करायचं असतं पा. मायनस ए टू प्लस एचं इंटिग्रेशन जर का इव्हन फंक्शन असेल तर टू टाइम्स झिरो टू ए एफ ऑफ एक्स, दॅट फंक्शन असं लिहायला लागतं. सो यार हा पाय बाय टू बनतो पा, पाय बाय टू, पाय डिवाइड बाय टू, इंटिग्रेशन झिरो टू पाय बाय फोर, फाईन, झिरो टू पाय बाय फोर, वन डिवाइड बाय टू मायनस ऑफ, टू मायनस ऑफ. आता राहतो प्रश्न की हे कसं सॉल्व्ह करणार तुम्ही, नाही का? तर टू मायनस ऑफ कॉस टू एक्सचा जो फॉर्म्युला आहे ना, कॉस टू एक्सचा जो मुलांना फॉर्म्युला आहे ना, तर तो इथे टाकून देतो. समजा कॉस स्क्वेअर एक्स मायनस ऑफ साईन्स स्क्वेअर एक्स, तो फॉर्म्युला टाकून दिला मी इथे ब्रॅकेटमध्ये. कॉस कॉस टू एक्स कॉस स्क्वेअर मायनस साईन्स स्क्वेअर, हा मायनस साईन इथे जातो, मायनस साईन याला लागतो आणि तो मायनस मायनस हा इथं प्लस बनतो, असं बनतो. मग तुम्ही म्हणणार इथून पुढे काय करणार? आता इथून पुढे यार नॉर्मलचं इंटिग्रेशन आहे. डिनॉमिनेटरमध्ये कॉस स्क्वेअर आहे, साईन्स स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहेत, नाही का? न्यूमिनेटरमध्ये कॉन्स्टंट आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही कॉस स्क्वेअरने डिवाइड केलं पाहिजे. कशाने? कॉस स्क्वेअरने. पा, पाय बाय टूला ॲज इट इज ठेवतोय मी इथे. इंटिग्रेशन वन डिवाइड बाय कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करणार आहे, इथे टू डिवाइड बाय कॉस स्क्वेअर बनतो. ठीक आहे, चलो ओके. मायनस ऑफ कॉस स्क्वेअर एक्स आहे ना, कॉस स्क्वेअर डिवाइड बाय कॉस स्क्वेअर बनणार आहे. ठीक आहे, प्लस साईन्स स्क्वेअर आहे ना, साईन्स स्क्वेअर एक्स, साईन्स स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स बनणार आहे. कॉस स्क्वेअरने डिवाइड करायचं सिम्पली. वन बाय कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर, लिहितोय वरती सेक स्क्वेअर एक्स. टू बाय कॉस स्क्वेअर म्हणजे टू सेक स्क्वेअर, लिहू का इथे टू इंटू सेक स्क्वेअर. पहा, टू इंटू सेक स्क्वेअर एक्स लिहितो मी इथे, बट सेक स्क्वेअर म्हणजे वन प्लस टॅन स्क्वेअर. सेक्स स्क्वेअरचं जाई काय रे, इथे मी वन प्लस टॅन स्क्वेअर लिहितो, वन प्लस टॅनचा स्क्वेअर एक्स असं लिहितोय, बरोबर आहे. पण कॉस स्क्वेअर कॅन्सल होतो इथं, हा तर वनच बनणार आहे शेवटी. अरे हा तर टॅन स्क्वेअर बनतो, कॉस स्क्वेअर बाय साईन्स स्क्वेअर कराल, यू गेट टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स बनणार आहे तुम्हाला इथे. क्लिअर आहे? तर पहा आता हा पाय डिवाइड बाय टू इंटिग्रेशन ऑफ वरती सेक स्क्वेअर एक्स बनतो, वरती सेक स्क्वेअर एक्स बनतो, डिवाइड बाय टू इंटू वन इज टू, ओके, प्लस टू इंटू टॅन स्क्वेअर इज टू टॅन स्क्वेअर. ठीक आहे, चलो टू टॅन स्क्वेअर एक्स, मायनस ऑफ वन, मायनस ऑफ वन, आणि हा इथे प्लस टॅन स्क्वेअर राहायचा शेवटी. सो तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये याचं इंटिग्रेशन करायचं आहे. टू टॅन स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर इज थ्री टॅन स्क्वेअर, लिहितो एक काम करू, थ्री टॅन स्क्वेअर लिहून टाकतो इथे, नाही का? इथे थ्री टॅन स्क्वेअर लिहितो आणि टू मायनस ऑफ वन कराल तर वन बनतं यार. एक काम करतो ना, इथे वन लिहून टाकतो ना, टू मायनस ऑफ वन इज वन, आणि हा थ्री टॅन स्क्वेअर जरा इकडे लिहितो, प्लस थ्री टॅन स्क्वेअर, रूट थ्रीचा स्क्वेअर थ्री, टॅनचा स्क्वेअर तर आहेच इथे. मग आता काही लॉजिक लागतं का रे तुम्हाला? मला असं वाटतं की टॅन एक्सला टी ठेवलं तर वरती डी टी बनतं, टॅन एक्सला टी ठेवलं तर टॅन एक्सचा तर डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स, त्याला तुम्ही तिथे डी टी ठेवू शकता काय? पाहता सो पाय डिवाइड बाय टू, पाय डिवाइड बाय टू इंटिग्रेशन ऑफ वरती डी टी ठेवतोय आणि खालती काय करतोय पहा मी, वन प्लस रूट थ्री टी चा होल स्क्वेअर असं लिहितोय. त्याला टी ठेवलं तर वरती ऑटोमॅटिकली डी टी म्हणणार. करा आता याचा इंटिग्रेशन, पाहाल रे आता लिमिट झिरोपासून पाय बाय फोर आहे, लिमिट झिरोपासून मायनस पाय बाय फोर टू प्लस पाय बाय फोर होता, बट इव्हन फंक्शन आल्यानंतर आपण याला इथे टू टाइम्स झिरो टू ए असं केलं होतं ऑलरेडी, बरोबर. तर पाहता याचं इंटिग्रेशन करायचं आपल्याला, पाय बाय टू तर आहेच यार, वन बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे यार हा. वन बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय असतो? वन डिवाइड बाय ए, वन डिवाइड बाय ए टॅन इन्वर्स ऑफ एक्स बाय ए. पण हा एक्स आहे का? नाही, डमी एक्स आहे, डमी एक्सच्या डेरिव्हेटिव्ह करून टाका डिवाइड, सो रूट थ्री डिवाइड करून टाका इथे, करेक्ट. आता पा, पाय बाय टू, ओके फाईन, टॅन इन्वर्स ऑफ रूट थ्री टी डिवाइड बाय रूट थ्री आहे, बरोबर ना? आता एक काम करा, टीच्या जागी तर टॅन एक्स ठेवायला लागेल ना तुम्हाला, कारण की टीलाच टॅन एक्स अज्युम केलं होतं आपण. लिमिट आपण झिरोपासून पाय बाय फोरपर्यंत, एकदा पाय बाय फोर टाका रे, टॅन पाय बाय फोर तर वन बनतो, वन इंटू रूट थ्री इज रूट थ्री, टॅन इन्वर्स ऑफ रूट थ्री हा पाय बाय थ्री बनतो. सो आन्सर शुड बी गाईज, आन्सर शुड बी पाय बाय टू, पाय बाय टू बाहेरच आहे ब्रॅकेट, याचा आन्सर तर पाय बाय थ्री बनला ना, आणि रूट थ्री तर आहेच आहे खालती. मायनस ऑफ, आता झिरो टाकाल तर टॅन झिरो झिरो बनतो, झिरो इंटू रूट थ्री झिरो बनतो, टॅन इन्वर्स ऑफ झिरो झिरो झिरोज बनणार तो शेवटी. सो हा आपला आन्सर आहे यार, पाय इंटू पाय, पाय स्क्वेअर, पाय स्क्वेअर डिवाइड बाय सिक्स रूट थ्री, पाय स्क्वेअर डिवाइड बाय सिक्स रूट थ्री हा आपला इथे आन्सर बनतोय. तर पहा यार जातो पुढच्या समोरती, आता क्वेश्चन नंबर नाईन पहा. तुम्ही पहिले क्वेश्चन डिटेक्ट केलाय का, की तो मायनस पाय बाय फोर टू प्लस पाय बाय फोर, म्हणजे तो ऑड इव्हन फंक्शनवाला क्वेश्चन आहे. मायनस ए टू प्लस आहे, लिमिट एक्स पहा, इंटिग्रेशन मायनस ए टू प्लस आहे हा वाला क्वेश्चन आहे तो.
मग तुम्हाला ना तो फंक्शन आधी लिहायचं आहे. एफ ऑफ एक्स फंक्शन जो आहे तो आहे एक्स क्यूब इंटू साईन रेस्ट पॉवर फोर एक्स. हा तो फंक्शन आहे. एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून बघायचं. एक्सच्या मायनस एक्स टाका. एक्सच्या काय मायनस एक्स टाका बरोबर ना. साईन रेस्ट टू एक्सच्या मायनस एक्स टाका आणि रेस्ट पॉवर फोर आहे ना इथे. मग तुम्हाला असं समजेल मायनस चा क्यूब हा मायनस असतो. मायनस एक्स चा क्यूब साईन ऑफ मायनस थीटा इज मायनस ऑफ साईन थीटा. मान्य आहे मायनस ऑफ साईन थीटा म्हणतो तो. बट रेस्ट टू पॉवर फोर असल्यामुळे मायनसचा पॉवर फोर हा प्लस असतो शेवटी. सो हा मायनस ऑफ एक्स क्यूब इंटू साईन रेस्ट टू पॉवर फोर एक्स असंच बनतोय मुलांनो. पहा दिस एफ ऑफ मायनस ऑफ एक्स येतो. ओके तर आता तुम्ही मला सांगा एफ ऑफ मायनस ऑफ एक्स कॅन बी रिटन एज मायनस ऑफ हाच तर एफ ऑफ एक्स होता. पहा तोच तर एफ ऑफ एक्स आहे. समजतं तुम्हाला एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे फंक्शन ऑड फंक्शन आहे आणि ऑड फंक्शन असल्यामुळे याचा जो इंटिग्रेशन असतो तो किती बनतो झिरो बनतो. टोटली झिरो बनणार आहे त्याचा इंटिग्रेशन. ठीक आहे यार आता जातो पहा नेक्स्ट समोरती. पाहता हा क्वेश्चन नंबर 11 काय म्हणतात. परत झेपलं का तुम्हाला तो तोच आहे शेवटी नाही का. ऑड आणि इव्हनवालाच सीन आहे इथे. परत मायनस ए टू प्लस आहे. आता तो जो आपला फंक्शन आहे एफ ऑफ एक्स तो आहे पहा एक्स क्यूब प्लस टू डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स रेस टू टू प्लस फोर. हा आपला फंक्शन आहे इथे. आता एक्सच्या जागी जर का तुम्ही मायनस एक्स टाकला समजा नाही का चेक करण्यासाठी. एक्सच्या जागी काय मायनस एक्स टाकला. मायनस एक्सचा क्यूब इज मायनस ऑफ एक्स क्यूब. मान्य इज मायनस ऑफ एक्स क्यूब बरोबर. इथे तर काही चेंज नाही होणार आहे कारण की इथे एक्स नाही असो मायनस एक्स टाकायला. मायनस एक्सचा स्क्वेअर इज प्लस एक्स स्क्वेअर. सो एफ ऑफ मायनस ऑफ एक्स एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज मायनस ऑफ जर का तुम्ही कॉमन केलं तर इथे एक्स क्यूब मायनस ऑफ टू डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स रेस टू टू प्लस फोर बनणार आहे. म्हणजे मला हे सांगायचं की एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज मायनस ऑफ हा एफ ऑफ एक्स नाही आहे. नीट बघा एफ ऑफ एक्स वेगळा आहे. फंक्शन वेगळं आहे. फंक्शन वेगळं आहे नाही का. इथे प्लस असं जसं चाललं असतं मग बनला असता हा एफ ऑफ एक्स. एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स नाही आहे. हा हा एफ ऑफ एक्स नाही आहे. किंवा एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज एफ ऑफ एक्स पण नाही आहे. तो प्लस एफ ऑफ एक्स पण नाही आहे नाही का. म्हणजे हा ऑड पण नाही हा इव्हन फंक्शन पण नाही. दोन्ही फंक्शन नाही हा बरोबर. मग काय करणार अशा केसमध्ये. मग स्प्लिट करा सेपरेट डिवाइड करा. पहा मी जर का एफ ऑफ एक्सला किंवा या इंटिग्रेशनला मी असं लिहिलं मायनस वन टू प्लस वन एक्स क्यूब डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स रेस टू टू प्लस फोर प्लस मायनस वन टू प्लस वन टू डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स रेस टू टू प्लस फोर असं जर का लिहिलं समजा नाही का. तर तुम्हाला हे समजायला लागेल की हा फंक्शन हा ऑड फंक्शन बनतो. तुम्ही म्हणणार कसं काय. पहा एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स रेस टू टू प्लस फोर आहे. ठीक आहे एफ ऑफ मायनस एक्सला काय लिहू शकतो यार मी. एफ ऑफ एक्सला की मायनस एक्स टाकला तर हा मायनस एक्सचा होल क्यूब डिवाइड बाय अंडर रूट ऑफ मायनस एक्सचा होल स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर प्लस फोर बनतो. पहा म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स ना एफ ऑफ मायनस एक्स हा काय बनतो. मायनसचा क्यूब इज मायनस ऑफ एक्स क्यूब डिवाइड बाय अंडर रूट मध्ये हे आहेच ना. मायनस टाकलं जरी इथे एक्स जागी मायनस स्क्वेअर प्लस असतो म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस फोरच बनणार होतो. म्हणजे एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज मायनस ऑफ अरे दिस वॉज एफ ऑफ एक्स ना. हाच तर एफ ऑफ एक्स होता. पाहा ना इथे हाच तर एफ ऑफ एक्स होता. म्हणजे एफ ऑफ मायनस ऑफ एक्स इज मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे फंक्शन ऑड फंक्शन आहे. ऑड देअरफोर फंक्शन इज ऑड. आणि ऑड फंक्शनचा जो इंटिग्रेशन असतो तो बनत असतो झिरो. म्हणजे याचा इंटिग्रेशन जो बनतोय तो झिरो बनतोय. बस फक्त याचा इंटिग्रेशन फाईंड करायचा बाकी आहे. तो आता फाईंड करूया आपण. पहा हा फंक्शन इव्हन फंक्शन बनतो की ऑड हे पण तर चेक करायला लागेल. आता मी याला एफ ऑफ एक्स बोलतोय. आता सध्या लेट एफ ऑफ एक्स बी टू डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फोर. एक काम करा एक्स जागी मायनस टाकून बघा. बरं एक्स जागी मायनस एक्स टाकून बघा. वरती जर टू आहे मायनस जरी टाकलं तर मायनस एक्सचा होल स्क्वेअर एक्स स्क्वेअर राहणार होतो. अरे म्हणजे तोच फंक्शन राहिला. म्हणजे मायनस जरी टाकला ना एक्स जागी तरी तोच फंक्शन राहिला. मीन्स एफ ऑफ मायनस एक्स इज एफ ऑफ एक्स तोच फंक्शन राहतो. दॅट मीन्स फंक्शन इज इव्हन फंक्शन. आणि तुम्हाला माहिती असेल की इव्हन फंक्शनच्या केसमध्ये काय करायचं असतं माहिती का. हे मायनस वन टू प्लस वन असे लिमिट टाकण्याच्या ऐवजी झिरो टू वन टाकायचं. बस इथे डबल करायचं बरोबर. आणि हे तर आहेच यार. हा जो टू आहे ठीक आहे चलो टू लिहितोय डिवाइड बाय अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फोरला मी टूचा स्क्वेअर लिहितोय. हा टू पण बाहेर टू इंटू टू विल बिकम फोर. सो इंटिग्रेशन ऑफ झिरो टू वन वन डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. करा यार आता याचं इंटिग्रेशन करा आणि आन्सर लिहा. इकडे एक्सप्लेन करतोय पहा पुढे. सो फोर्थ राहायचं आहे यार. फोर्थ राहायचं आहे देन वन बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा जो इंटिग्रेशन असतो. वन बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा जो इंटिग्रेशन असतो त्याचा आन्सर काय असतं पहा. लॉग ऑफ एक्स प्लस ॲज इट इज. लॉग ऑफ एक्स प्लस तो ॲज इट इज लिहायचा असतो आपल्याला. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस टू स्क्वेअर. पार हे असं असतं. आता लिमिट काय ठरलं आपलं एकदा झिरो आणि एकदा वन ना. आता एकदा वन जर का तुम्ही टाकाल समजा इथे वन टाकाल वन टाका वन स्क्वेअर इज वन प्लस फोर फाईव्ह बनतो तो. ओके म्हणजे अंडर रूट फाईव्ह बनतो बरोबर ना. सो फोर बाहेर आहेच आहे. लॉग ऑफ
इथे वन टाकाल तर हे वन प्लस रूट फाईव्ह बनतं, ठीक आहे. चलो आणि झिरो जर का टाकाल तुम्ही, समजा झिरो, तर बेसिकली हा मायनस ऑफ लॉग थ्री बनणार. झिरो टाकाल तर हा झिरो, टूचा स्क्वेअर फोर, फोरचा अंडर रूट कळलं टू बनतं, टू प्लस झिरो इज टू ना, थ्री कसं काय केलं मी इथे, सो टू असं बनणार यार. ब्रॅकेट करा आणि हा आपला इथे आन्सर बनतो. सो हा आपला इथे आन्सर आहे यार. तर ठीक आहे यार. सो आय होप तुम्हाला हीवाली प्रॉपर्टी एकदम व्यवस्थित समजलेली आहे. ओके तर जातो पहा नेक्स्ट समवरती. पा काय म्हणताय, झिरो पासून पायपर्यंत, झिरो पासून पायपर्यंत एक्स इंटू साईन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ॲक्च्युली कालची प्रॉपर्टी यूज करतोय बरं आपण, कालची प्रॉपर्टी यूज करणार. तुम्ही म्हणणार कोणती प्रॉपर्टी, तर मी यालाच असं लिहू शकतो का पहा, हा जो इंटिग्रेशन आहे ना हा, यालाच मी असं लिहू शकतो पहा, झिरो टू पाय, ठीक आहे, एक्सच्या जागी पाय मायनस ऑफ एक्स. बोललो होतो ना एक्सच्या जागी या दोघांचं ॲडिशन, मायनस ऑफ एक्स असं लिहू शकतो आपण. कोणती प्रॉपर्टी इथे लिहू का, प्रॉपर्टी काय पहा, प्रॉपर्टी इथे लिहितोय इंटिग्रेशन झिरो टू ए एफ ऑफ एक्स, ओके, कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन झिरो टू ए एफ ऑफ एक्सच्या जागी दोघांचं ॲडिशन, दॅट इज ए मायनस ऑफ एक्स असं लिहू शकतो आपण. तेच तर करतोय, दोघांचा ॲडिशन इज पाय, एक्सच्या जागी पाय मायनस ऑफ एक्स असं लिहितोय आपण, नाही का, ही प्रॉपर्टी यूज करून. तर पाहता साईन ऑफ, साईन ऑफ एक्सच्या जागी काय रे, दोघांचा ॲडिशन पाय मायनस ऑफ एक्स लिहितोय, ओके, कॉस कॉस स्क्वेअर आहे, बट कॉस ऑफ एक्सच्या जागी पाय मायनस ऑफ एक्स लिहायला लागेल आणि त्याचा आपल्याला इथे स्क्वेअर करायला लागणार. सो हा पण आय एज बनणार आहे, अरे नाही का. सो आय गाईज कॅन, इट कॅन बी रिटन ॲज, आय कॅन बी रिटन ॲज, पहा इंटिग्रेशन झिरो टू पाय, फाईन, इथे आहे पाय मायनस ऑफ एक्स, ओके, साईन ऑफ 180 मायनस थीटा इज साईन थीटा असतो, तो साईन सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट साईनचा व्हॅल्यू प्लस असतो 180, 180 मीन्स 19 टू 2, 2 हा इव्हन असल्यामुळे साईन रिमेन्स साईन यार, हे 11 बेसिक्स आहे. ओके कॉस ऑफ 180 मायनस थीटा हा मायनस कॉस थीटा असतो, बट मायनसचा स्क्वेअर हा प्लस असतो शेवटी, म्हणजे हा कॉस स्क्वेअर एक्सच बनणार आहे शेवटी, परत काही केलं तरी, बरोबर. सेपरेट मल्टिप्लाय करतोय पहा, आय कॅन बी रिटन ॲज इंटिग्रेशन झिरो टू पाय, फाईन, पाय इंटू साईन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, ओके, पाय इंटू साईन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, डन. मायनस ऑफ एक्स इंटू साईन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, एक्स इंटू साईन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. तर हे असं बनलेलं आहे, नाही आता तुम्हाला हे समजत आहे का रे, की हा जो पार्ट आहे ना, की हा इंटिग्रेशन तर याला पण जाणारच आहे शेवटी झिरो टू पाय, हा जो आहे ना हा, हाच तर आपला क्वेश्चन आहे एफ ऑफ एक्स, याचं इंटिग्रेशन, यालाच तर आपण आय बोललेलं आहे, हाच तर आपला आय होता, तोच तर आपला आय होता. मग त्या आयला आपण असं लिहिलं होतं, नाही का, एक प्रॉपर्टी यूज करून, बट मेन आय तर तोच आहे आपला, नाही का. सो यालाच आपण आय बोलू शकतो, हा दिस इज मायनस ऑफ आय, हा, बट तो तिकडे गेला की प्लस आय बनतो, मग आय प्लस आय दॅट इज इक्वल टू आय, टू आय कॅन बी रिटन ॲज गाईज झिरो टू पाय, झिरो टू पाय, पायला बाहेर काढतो, इथे पायला बाहेर काढतो, कॉस स्क्वेअर एक्स इंटू साईन एक्स आहे, पा कॉस स्क्वेअर एक्स इंटू साईन एक्स आहे, काही समजत आहे का तुम्हाला, इथे कोणाचं तरी डेरिव्हेटिव्ह होते, कोणीतरी इथे बनतोय, नाही का, कॉस एक्सचाच डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ साईन एक्स डी एक्स बनतोय, कॉस एक्सचाच डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स डी एक्स बनत असतो, मायनस साईन इथे लिहा, मायनस साईन इथे पण लिहा, बरोबर. सो टू आय कॅन बी रिटन ॲज गाईज मायनस ऑफ पाय आहेच इथे, याला जर टी ठेवलं तर हा डी टी बनतो, मग टी स्क्वेअरचा इंटिग्रेशन इज टी क्यूब, काय काय, टी क्यूब बाय थ्री, हे करायला लागणार आहे. आणि आता लिमिट तर झिरो टू पाय आहेच आहे, काही लोडच नाही आता आपल्याला, झिरो टू पाय लिमिट आहेच आहे. सो टू आय कॅन बी रिटन ॲज, इथे मायनस ऑफ पाय आहे, ज्यावेळेस तुम्ही इथे पाय टाकाल, कॉस पाय मायनस वन, मायनस वनचा क्यूब इज मायनस ऑफ वन डिवाइड बाय थ्री, ओके, मायनस ऑफ, ज्यावेळेस तुम्ही झिरो टाकाल, झिरो क्यूब इज कॉस झिरो इज वन, वनचा क्यूब इज वन, वन डिवाइड बाय थ्री बनणारच आहे. सो मायनस 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 टू बाय थ्री बनतो, मायनस मायनस विल गेट कॅन्सल हियर, ओके, सो टू आय कॅन बी रिटन ॲज गाईज टू पाय डिवाइड बाय थ्री बनतोय, बरोबर, टू टू विल गेट कॅन्सल अगेन. सो आयचा जो व्हॅल्यू आहे ना, तो बनतोय पा पाय डिवाइड बाय थ्री बनतोय, आयचा व्हॅल्यू किती बनतोय मुलांनो, पाय डिवाइड बाय थ्री बनतोय. तर पाय मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं, आपण दोन प्रॉपर्टीज शिकल्या, त्यांचं जस्टिफिकेशन पाहिलं, काही न्यूमरिकल्स केले, आणि आता टाइम आहे पा डी पी पी नंबर थ्रीचा. जसं की मी लेक्चरच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं की डी पी पी नंबर थ्रीचे सोल्युशन मी इथे लेक्चरमध्ये डिस्कस नाही करत आहे, 50 एम सी क्यूचा असाइनमेंट दिला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, त्याचे सोल्युशन पण आहेत पी डी एफमध्ये, आन्सर की पण आहे तो असाइनमेंट, लाईक क्वेश्चन्स पण आहेत त्याचे, तर हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. गुगल फॉर्म पण दिला आहे मी तिथे, मग जो कोणता क्वेश्चन तुम्हाला नाही आला तो क्वेश्चन त्या गुगल फॉर्ममध्ये टाकताय, जस्ट एंटर करताय क्वेश्चन नंबर, नाही का, जो तुमचा डाऊटफुल क्वेश्चन आहे तो, तो वाला क्वेश्चन नंबर. आणि डाऊट कट्टा या यूट्यूब चॅनलवरती
याचे तुम्हाला सोल्युशन्स मिळणार आहेत. मे बी उद्या सकाळपर्यंत तुम्हाला ते डेफिनेटली मिळून जातील. मे बी आज रात्री ट्राय करतोय आम्ही अपलोड करायचं, बट मे बी हार्डली जर का नाहीच झालं समजा आज रात्री, तर उद्या सकाळपर्यंत त्याचे सोल्युशन्स वगैरे मिळून जाणार आहेत. ओके, तर ठीक आहे, सो सेशन मी इथे क्लोज करतो. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन, बाय एव्हरीवन.